नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, बिना भाजणीची, अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी चकली. या ठिकाणी आपण 1/2 किलोची चकली तयार केलेली आहे. याचे अचूक प्रमाण आणि भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून चकली छान काटेरी तयार होईल, तुटणार नाही, तेलात टाकताच विरघळणार नाही आणि तेलही पिणार नाही आणि छान महिनाभर ही चकली कुरकुरीत राहील. तर या पद्धतीने तुम्ही ही चकली करून पहा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चकलीला किती सुंदर काटे आलेले आहेत. मस्तच अगदी सुंदर अशी ही चकली दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलत ना, चकल्या किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी पीठ 400 ग्रॅम आहे. व्हिडिओमध्ये जी वाटी दिसत आहे त्या वाटीने करेक्ट 4 वाट्या पीठ घ्यायचं आहे. घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही पीठ घेऊ शकता. हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे. कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवायचा, सुकवायचा आणि गिरणीतून दळून आणायचा आहे. तर या ठिकाणी मी घरी रेशनिंगच्या तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत करेक्ट त्याच वाटीने आपल्याला भाजकट डाळ घ्यायचं आहे. वजनी डाळ 100 ग्रॅम आहे. 400 ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम भाजकट डाळ घ्यायचं आहे. याला फुटणीची डाळ किंवा भाजलेली चणा डाळसुद्धा म्हणतात. तर हे डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला आपण छान असं बारीक दळून घ्यायचं आहे. याची पावडर करायची आहे, पीठ तयार करायचं आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी मी पीठ तयार केलेलं आहे. ही डाळ भाजण्याची गरज नाही, कारण ही भाजूनच तयार केलेली असते, त्यामुळे याचं पीठ अगदी सहजपणे मिक्सरला दळलं जातं. आता डाळीचे जाडसर कण पिठामध्ये येऊ नयेत किंवा चकली करताना आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर चाळताना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जाडसर डाळीचे कण चाळणीवरती शिल्लक राहिलेले आहेत. तर या पद्धतीने पीठ चाळायचं आहे, जेणेकरून आपली परफेक्ट अशी चकली तयार होईल. आता हे राहिलेले जाडसर कण टाकून न देता मी खिडकीमध्ये पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवणार आहे. तर यानंतर आपल्याला चाळणीवरती तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपण घरी तयार केलेलं आहे, गिरणीतून दळून आणलेलं आहे. याच्यामध्ये जाडसर तांदळाचे कण शिल्लक राहिलेले असू शकतात. जरी आपण बारीक दळलं तरीसुद्धा जाडसर कण शिल्लक राहतात. या ठिकाणी तुम्ही चाळणीवरती पाहू शकता तांदळाचे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत. रेडीमेड पीठ घेतलं असेल तर ते चाळण्याची गरज पडत नाही, पण आपण हे घरी तळलेलं आहे त्यामुळे चाळून घेतलेलं आहे. तांदळाचे राहिलेले कणसुद्धा मी खिडकीमध्ये पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवणार आहे. याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 वाटीत तेल. तर ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1/2 वाटीत तेल घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. तर गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. या तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे, जेणेकरून चकली छान कुसकुशीत होण्यासाठी मदत होईल. गार तेल घातलं तर चकली कडक होऊ शकते, जास्त कुरकुरीत होईल. तर आपल्याला जास्त कडक चकली न बनवता कुरकुरीत आणि खाताना थोडी खुसखुशीतसुद्धा लागायला हवी, यासाठी गार तेलाचं मोहन न घालता आपल्याला या पद्धतीने कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल गरम आहे यासाठी सुरुवातीला आपण ते चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तेल हलकंसं थंड झाल्यानंतर या पद्धतीने पिठाला ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. दोन्ही हाताचा वापर करून पिठाच्या एक एक कणाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे, तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे, यासाठी व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी या पद्धतीने पिठाचा मुटका करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मुटका तयार होत आहे, तेलाचं प्रमाण आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे 1/2 चमचा. या ठिकाणी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1/2 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. 1/2 चमच्याला थोडीशी कमी या ठिकाणी हळद घातलेली. हळद खूप देखील घालायची नाही, कारण चकली तळली गेली की नाही हे आपल्याला समजत नाही, यासाठी हळद घालताना अगदी थोडीशी घालायची आहे. 1/2 चमच्याला थोडे जास्त या ठिकाणी आपण ओवा घातलेला आहे, तो हातावरती व्यवस्थित चोळून घालायचा आहे, जेणेकरून ओव्याचा छान असा फ्लेवर चकलीच्या पिठामध्ये उतरेल. तर 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ 1/2 चमचा. या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित या ठिकाणी आपण आता पिठामध्ये मिक्स करून घेऊया. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. धणाजिरा पावडर घाला, जेणेकरून
चकलीला छान अशी चव येईल। तर या पद्धतीने हाताने मी सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। चकलीचं पीठ मळण्यासाठी या ठिकाणी पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। अर्ध पातेलं पाणी गरम केलेलं आहे। कडकडीत पाण्यामध्ये चकलीचं पीठ मळायचं आहे। या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी कडक आहे हाताला भाजेल किंवा हात पोळतील यासाठी चमच्याने या पद्धतीने पाणी ॲड करायचं आहे आणि चमच्याने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एकदम पाणी न ओतता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी ओतलं तर पीठ सैसर होऊ शकतं आणि चकली आपल्या काटेरी तयार होणार नाहीत। काटेरी चकल्यांसाठी आपल्याला मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी चकलीचं पीठ मळून घेत आहे। गार पाण्यामध्ये जर पीठ मळलं तर पिठाला चिकटपणा येणार नाही। पिठाला चिकटपणा येण्यासाठी या ठिकाणी आपण कडकडीत गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे चकली तुटणार नाही, छान अशा आपल्या चकल्या तयार होतील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी मळून घेतलेलं आहे। पीठ मळताना खूप घट्ट देखील मळायचं नाही आणि खूप सैलसरसुद्धा नाही। आपल्याला व्यवस्थित चकल्या पाडता येतील आणि चकल्यांना छान काटे येतील या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। अर्ध पातेलं पाणी मी गरम केलेलं होतं ते सर्व पाणी मला लागलेलं आहे। मळलेलं पीठ आता आपण पातेलीमध्ये काढूयात आणि झाकण ठेवून साईडला असंच ठेवूयात। आता या ठिकाणी मी सोऱ्या घेतलेला आहे, चकली पाडण्यासाठी शेवगा घेतलेला आहे, याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळं काय होईल, चकलीचं पीठ सोऱ्याला किंवा चकलीच्या साच्याला चिकटणार नाही, यासाठी आपल्याला चकतीला आणि सोऱ्याला आतून व्यवस्थित तेल लावायचं आहे। छान अशा काटेरी चकली तयार होण्यासाठी या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। स्टार साईजची चकली घातलेली आहे आणि याची जी खरबरीत बाजू आहे ती बाहेर करायची आहे, जेणेकरून चकलीला छान असे काटे येतील। आता पीठ मुरत न ठेवता आपल्याला लगेचच याच्या चकल्या तयार करायला घ्यायच्या आहेत। तर जेवढं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये बसेल तेवढं घालायचं आहे आणि दाबून पीठ भरायचं आहे, जेणेकरून चकलीचा व्यवस्थित वेल पडेल आणि चकल्या तुटणार नाहीत। तर पीठ जरी आपण सोऱ्यामध्ये व्यवस्थित भरलं नाही, दाबून भरलं नाही, तरीसुद्धा चकली तुटू शकते। ही एक महत्त्वाची टीप तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। अगदी व्यवस्थित दाबून या ठिकाणी मी पीठ सोऱ्यामध्ये भरत आहे, पाहू शकता तुम्ही। आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की चकलीचे तुकडे का पडतात, तर या सोऱ्यामध्ये जर आपण पीठ व्यवस्थित भरलं नाही तरीसुद्धा चकलीचे तुकडे पडू शकतात आणि प्रमाणापेक्षा जास्त जर घट्ट जर आपण पीठ मळलं तरी देखील चकलीचे तुकडे पडू शकतात। तर या ठिकाणी आपण सोऱ्या बंद केलेला आहे। या ठिकाणी मी दोन प्लेट्स घेतलेल्या आहे, प्लेट्सला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्यावरती चकली तयार करायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा चकली आपली तयार झालेली आहे। चकली तयार झाल्यानंतर चकलीचं बाहेरचं टोक आणि आतील टोक बंद करायचं आहे। प्लेट्सवरची चकल्या केल्यामुळे एकसारख्या आकाराच्या चकल्या तयार होतात, त्यामुळे प्लेटचा वापर करून सुद्धा तुम्ही चकल्या करू शकता। एका वेळी जास्त चकल्या तयार न करता 5 ते 6 चकल्या तयार करायच्या आहेत आणि तळण्यासाठी घ्यायच्या आहेत। जास्त जर चकल्या आपण तयार केल्या तर त्या सुकतात आणि तळताना त्याला एकसारखा रंग येत नाही, यासाठी चकल्या करत करतच आपल्याला तळण्यासाठी घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने मी अजून थोड्याशा चकल्या तयार करणार आहे आणि चकली सुकली तरीसुद्धा चकलीचे तेलात टाकल्यानंतर तुकडे पडतात। तर यासाठी महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवून आपल्याला चकल्या तयार करायच्या आहेत। थोड्याशा चकल्या या ठिकाणी मी तयार करून घेतलेल्या आहेत, हे आता आपण तळून घेऊयात। आता आपण चकली कशी तळायची ते पाहूया। चकली तळण्यासाठी गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने उलटणावरती चकली घेऊन हलक्या हाताने तेलामध्ये सोडायची आहे, जेणेकरून तेल आपल्या अंगावरती उडणार नाही। तर ही एक पद्धत झाली। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण आता एक झारा घ्यायचा आहे, झाऱ्यावरती प्लेट उलटी करायची आहे आणि चकली तेलामध्ये सोडायची आहे। आता आपण हाताने चकली तेलामध्ये कसे सोडायची ते पाहूया। हलक्या हाताने चकली उचलायची आहे, दुसऱ्या हातावरती घ्यायची आहे आणि परत या पद्धतीने तेलामध्ये सोडायची आहे। यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चकली तेलामध्ये सोडू शकता। चकली तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। सुरुवातीला चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच तिला बिलकुल हात लावायचा नाही, चकली तुटू शकते। चकली झाऱ्याला थोडी कडक लागू लागली आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली पलटायची आहे।
आणि या ठिकाणी आपल्याला चकली पलटल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जेणेकरून चकली छान आतपर्यंत तळली जाईल। सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवर आणि नंतर लो फ्लेमवर ती चकली तळायची आहे। चकली जशी तळली जाईल तशी तसे तेलाचे बुडबुडे कमी होऊ लागतात आणि चकली छान आतपर्यंत तळली जाते। हाय फ्लेमवरती जर चकली तळली तर चकली आतून मऊ राहील आणि बाहेरून कडक होईल आणि थंड झाल्यानंतर चकल्या मऊ पडू शकतात, यासाठी तळताना आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चकली जशी तळली जाईल तशी तेलाचे बुडबुडे कमी होऊ लागलेले आहेत आणि चकली तळली गेली आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आता आपण पाहूया। चकली जशी तळली जाईल तशी तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात आणि चकली खाली तळाला जाऊन बसते, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर चकली छान अशी आतपर्यंत तळली गेलेली आहे, तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत। आता तयार झालेली चकली आपण काढून घेऊयात। तेल तळायचं आहे आणि या पद्धतीने चकली झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे। परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। उरलेल्या सुद्धा चकल्या आपल्याला याच पद्धतीने तळायच्या आहेत। तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायच्या आहेत। चकली कडक लागू लागली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की चकली आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे। हे तळतानाच्या महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवा। चकलीचं पीठ मळताना कडकडीत गरम तेलामध्ये मळायचं आहे। तेलाचं मोहन घालताना व्यवस्थित घाला, जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे। तेलाचं मोहन जर जास्त झालं तरीसुद्धा चकली तेलात टाकताच विरघळू शकते। काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, साहित्यांचं प्रमाण जे सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही चकल्या नक्की बनवून पहा। या पद्धतीनं तुमच्यासुद्धा मस्त कुरकुरीत काटेरी चकल्या तयार होतील। चकल्या व्यवस्थित कडक राहण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत। छान महिनाभर कडक राहतात आणि संपेपर्यंत बिलकुल त्या नरम पडत नाहीत। या पद्धतीने केलेली चकली तेलसुद्धा जास्त पीत नाही, तेलात विरघळत नाही, संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतात। तर नक्की या पद्धतीने चकली बनवून पहा। कशी झाली ते कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।